नमस्कार, मी संयोगिता साबळे आणि भारतीय जनमत न्यूज मध्ये सगळ्यांचं स्वागत। आणि पाहूयात आता सविस्तर बातमीपत्राचे प्रायोजन करते आहेत हॉटेल प्राईड शिवाजीनगर। इंडियन आणि फ्यूजन यांचा समतोल राखून नवनवीन खाद्य संस्कृतीची सांगड घालण्यासाठी घेऊन येत आहोत फूड फेस्टिवल। 18 जानेवारी पासून ते 31 जानेवारी पर्यंत हॉटेल प्राईडला भेट द्या आणि नवनवीन खाद्य पदार्थांचा आनंद घ्या। सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाच्या सुनावणीसाठी 25 जानेवारी तारीख देण्यात आली होती, मात्र आज होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे। पुढील सुनावणीच्या 5 फेब्रुवारीला 5 न्यायमूर्तींच्या बेंच समोर ही सुनावणी होणार आहे। राज्यातील मराठा संघटना आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी अशोक चव्हाणांवर निशाणा साधला आहे, तर मराठा ठोक क्रांती मोर्चानं EWS च्या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे। राज्य सरकारनं मराठा समाजाला ESBC प्रवर्गातून 12% आरक्षण दिलं होतं। सुप्रीम कोर्टानं मराठी समाजाला दिलेल्या आरक्षणाला अंतरिम स्थगिती देण्यात आली होती। यापूर्वी झालेल्या सुनावणीत मराठा आरक्षणाप्रकरणी सुनावणीची तारीख 25 जानेवारी देण्यात आली होती, मात्र आता 5 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे। स्पष्ट झालं आहे। आता बातमी आहे शेतकरी आंदोलनाची। केंद्र सरकारच्या कृषी कायद्या विरोधात शेतकऱ्यांचं गेल्या 1.5 महिन्यांपासून दिल्लीतील विविध भागात आंदोलन सुरूच आहे। त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार येत्या 25 जानेवारीला दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानात होत असलेल्या आंदोलनात सहभागी होणार आहेत। प्रजासत्ताक दिनी देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित करतात, त्याच्याच ठीक एक दिवस अगोदर शरद पवार शेतकरी आंदोलनात सहभागी होणार आहेत। दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी येत्या 23, 24, 25 जानेवारीला मुंबईतील आझाद मैदानावर शेतकरी आंदोलन पुकारण्यात आलं आहे। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पवार 25 जानेवारीला आझाद मैदानात सहभागी होणार आहेत, अशी माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली। मुंबईच्या आझाद मैदान मध्ये शेतकऱ्यांचे विविध संघटना काही NGOs दिल्लीमध्ये जे शेतकरी आंदोलन आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी 3 दिवसाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। 23, 24, 25 तारखेला आझाद मैदानला हा कार्यक्रम राहील। त्या कार्यक्रमाला भरपूरपणे मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठिंबा राहणार आहे। त्याचबरोबर हे जे आयोजक आहेत ते पवारसाहेबांना भेटले, सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांना भेटले, विविध मंत्र्यांना ते भेटले, काँग्रेसचे नेत्यांना भेटले आणि 25 तारखेला त्यांनी एक लॉंग मार्च ठरवलेलं आहे राज्यभवनपर्यंत। त्याच्या बाबतीत परमिशन काय आहे ते गृह विभाग बघेल, पण 25 तारखेचा कार्यक्रम असताना पवारसाहेबांनी हमी दिलेली आहे। पवारसाहेब स्वतः आझाद मैदानला 25 तारखेला उपस्थित राहणार आहे। माझ्या माहितीअनुसार काँग्रेसचे नेत्यांनी हमी दिलेली आणि मुख्यमंत्री महोदयांनी पण होकार दिलेला या कार्यक्रमाला। कृषी कायद्याच्या विरोधात राज्यातील अनेक महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठिंब्याशी असून या आंदोलनात मुख्यमंत्र्यांसह 3 पक्षातील नेते सहभागी होणार आहेत। ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिलिंग बार्कचे माजी CEO पार्थ दास गुप्ता यांच्या विरोधात रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींचे जवळपास 1000 पानांचं व्हॉट्सअप चॅट मुंबई क्राईम ब्रांचनं आपल्या चार्जशीटमध्ये दाखल केलं आहे। यामध्ये 2 वर्षांपूर्वी झालेल्या बालाकोट एअर स्ट्राईकवर चर्चा झालेली आहे। धक्कादायक बाब म्हणजे या कारवाईची मागणी अर्णब गोस्वामी यांना आधीपासूनच होती, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे। महाराष्ट्रात सरकारला याबाबतचे प्रश्न विचारले जात आहे। गोपनीयता भंग कायद्याविरोधात अर्णब आणि दास गुप्ता यांच्यावर FIR दाखल कशी करणार असे प्रश्न उपस्थित केले जात आहे। या प्रकरणाशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं NBTला महत्वाची माहिती दिली आहे। या अधिकाऱ्यानुसार बालाकोट बाबतच्या चार्ट या 2 व्यक्तींमध्ये आहे। यामध्ये बालाकोट मध्ये भारत सरकार करणार असलेल्या संभाव्य कारवाई बद्दल बोललं गेलं आहे। हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे। कायद्यानुसार या प्रकरणाची केंद्र सरकारनं तक्रारदार बनायला हवं। मुंबई पोलिसांनी FIR दाखल करायला हवा, मात्र केंद्र सरकार असं करेल का यावर केंद्रीय गृह मंत्रालय निर्णय घेईल अशी माहिती या अधिकाऱ्यानं दिली। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केलाय। कृषी कायद्यांवरून राहुल गांधी यांनी मोदी सरकारला टीकेचं लक्ष केलंय। तसेच चीनच्या मुद्द्यांवरून सवाल विचारणारे भाजपा अध्यक्ष JP नड्डा यांनीही राहुल गांधी यांना टोला लगावलाय।
तसेच केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात खेती का खून या नावाने एक बुकलेट जारी केला आहे. त्यानंतर आता केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर देत राहुल गांधींवर पलटवार केला आहे. केंद्र सरकार आणि आंदोलन शेतकऱ्यांमध्ये बुधवारी चर्चेची दहावी फेरी होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत ही चर्चा यशस्वी होऊ नये असा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांवर तोडगा निघावा अशी काँग्रेसची इच्छा नाही. काँग्रेसला खून या शब्दाबाबत जास्त प्रेम आहे. तुम्ही खेती का खून असं म्हणत आहात, पण तुम्ही देशाच्या विभाजनाच्या वेळी हत्येचा खेळ खेळला. त्यावेळी लाखो लोकांचा मृत्यू झाला, ती हत्या नव्हती का असा सवाल विचारत जावडेकर यांनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडले. देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून भारतीय बायोटेक आणि सिरम इन्स्टिट्यूट या दोन कंपन्यांच्या लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. देशात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यात आतापर्यंतचे सुमारे 6.31 लाखांहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यात आली. कोरोना लसीचा भारताला आता इतर देशांनाही पुरवठा करणार आहे. सहायता अनुदानाअंतर्गत येणाऱ्या 6 देशांना कोरोनाची लस पुरवली जाणार आहे. भूतान, मालदीव, बांगलादेश, नेपाळ, म्यानमार आणि सशेल्स या देशांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाच्या आरोग्य सेवांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विश्वासू सहकारी बनणं भारतासाठी गौरवाची बाब आहे. आजपासून या देशाला लसींचा पुरवठा केला जाणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं. बातमीपत्रात वेळ झाली तेच थांबण्याची, ताज्या बातम्या आणि बातमीपत्रात वेळ झाली तेच थांबण्याची, ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी पाहत राहा भारतीय जनमत. आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल.